30 वर्षीय महिला गृहिणी घरात एकटी होती. तिचा पती खासगी नोकरी करत असून तो वारंवार बाहेरगावी मुक्कामी असतो. आणि या संधीचा फायदा घेत घरमालकाने पुढे काय घडलं पाहण्याआधी AM मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा. आरोपी महेश नामदेव घोगरे वयवर्ष 29 याला अटक केली. ही घटना अशी की पीडित 30 वर्षीय महिला गृहिणी असून तिला 2 मुले आहेत. तिचा पती खासगी नोकरी करत असून तो वारंवार बाहेरगावी मुक्कामी असतो. या संधीचा फायदा घेऊन घरमालक महेश घोगरेने तिच्याशी संबंध वाढवले. तिचा मोबाईल क्रमांक घेऊन तिच्याशी संपर्कात राहायला लागला. त्याने तिला अनेकदा शारीरिक संबंधाची मागणी केली, मात्र तिने प्रत्येक वेळी नकार दिला. महिलेने घरमालकाच्या त्रासाला कंटाळून घर बदलण्याचा निर्णय घेतला. 17 नोव्हेंबरला रात्री 9 वाजता महिला घरात एकटी होती. महेशने घरात प्रवेश केला आणि तिला बळजबरी शारीरिक संबंधाची मागणी करत होता. त्यावेळी त्याने महिलेची पतीकडे बदनामी करण्याची धमकी दिली. महेशने तिच्यावर बळजबरी बलात्कार केला. त्यानंतर तो तिला वारंवार शारीरिक संबंधासाठी तगादा लावत होता. गावावरून पती परत आल्यानंतर महिलेने घडलेला प्रकार सांगितला. पतीने तिला धीर दिला आणि यशोधरा नगर पोलीस ठाण्यात नेले. तिथे तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.